आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बर्फी. खूप छान आणि टेस्टी ही बर्फी बनवून तयार होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग आपण गव्हाच्या पिठाचे पौष्टिक बर्फीची तयारी करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी गॅस ऑन केलं आहे आणि एक कढाई ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे. मी चाळणीने छान चाळून घेतले आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि आपल्याला थोडंसं हे 6 ते 7 मिनटं असं भाजून घ्यायचे की हा गव्हाचं पीठ आहे व्यवस्थित असं ह्यातला कच्चापणा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर सतत असंच आपल्याला परतत जायचं आहे. पूर्णपणे कच्चापणा व्यवस्थित निघाला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता हे मी व्यवस्थित 1 ते 7 मिनटं गरम करून घेतले. ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं. तर आपण तूप थोडं थोडं करून टाकणार आहे. मी 2 चमचे टाकून घेतले. एकदम तूप आपण टाकायचं नाही ह्याच्यामध्ये आणि हे मिक्स करत जायचं. जे गव्हाचे पिठाचे गोळे होतील ते तुपामध्ये आपल्याला ह्या प्रकारे असं फोडत जायचे. आता मी ह्याच्यामध्ये आणखीन 2 चमचे तूप ॲड करणार आहे. थोडं थोडंच टाकत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपण असंच मिक्स करत जाऊ. ह्याच्यामध्ये जे काही पिठाचे गोळे असतील ते ह्या प्रकारे आपल्याला असे फोडत जायचे की एकसारखं आपल्याला तुपामध्ये पीठ भाजून घ्यायचे. सर्व मिक्स करत जाऊ. या व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे की ही बर्फी खूप छान आणि टेस्टी बनून तयार होणार. मी ह्याच्यामध्ये 4 चमचे तुपाचा वापर केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी ह्याच्यामध्ये मिल्क पावडर वापरणार. 1-2 मोठे चमचे मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. हे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल पण टाकलात तर खूप छान अशी बर्फी बनून तयार होणार आहे. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन 1-2 चमचे तुम्हाला वाढवायचे असतील तर तुम्ही वाढवू शकता. आता मी ही साखर मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे आणि चाळणीने व्यवस्थित चाळून घेतली आहे. पिठी साखर असेल तरी ती पण तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि हे मिक्स करून घेऊया की पिठामध्ये हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. साखरेचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी 1 कप दूध वापरणार आहे. मी आधी ओतून घेते अर्धं आणि हे मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित हे दुधामध्ये पण पीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. मला हे भाजून घ्यायला 15 ते 20 मिनटं लागले. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा खरपूस रंग आलेला आहे आणि ह्या प्रकारेच रंग आला पाहिजे की ही बर्फी खूप छान बनून तयार होते आणि जो पिठाचा कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आणि मी 1 केक टिन घेतले. त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतले. आता हे जे बर्फीचं सारण आहे पूर्ण मी ह्याच्यामध्ये काढून घेणार. जर तुमच्याकडे 1 केक टिन नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा करू शकता. आता हे मी व्यवस्थित सेट करून घेते. तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित सेट करून घेतले आणि तूपही व्यवस्थित सुटले आता. आणि हे याच्यावरती आता आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया. मी काजू आणि बदाम किसून घेतलेले आहेत. मोठे पीस केले नाही आहेत. असे आपण सर्व बाजूनी टाकून घ्यायचे. ती बर्फी दिसायलाही छान दिसेल. मी पूर्ण असं टाकून घेते व्यवस्थित आणि थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं. आणखीन थोडं मी टाकून घेते की बर्फी खूप छान अशी दिसेल या प्रकारे. आणि स्पेशलच्या साह्याने मी असे प्रेस करणार की पूर्ण व्यवस्थित हे ड्रायफ्रूट्स ह्याच्यावरती लागणार आहेत. आता आपण थोडं 1 तास हे साईडला ठेवून घेऊया की ही बर्फी व्यवस्थित अशी सेट होणार आहे. नंतर आपण ह्याचे पीस कट करून घ्यायचे. आता 1 तास झाले. तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित ही बर्फी सेट झाली आहे. आता आपण ह्याचे साईड्स आहेत थोडेसे लूज करून घ्यायचे की बर्फी व्यवस्थित अशी बाहेर येणार आहे. तिन्ही बाजूंनी व्यवस्थित असे करून तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी सुरी आतमध्येपर्यंत जाते की खूप मऊ अशी बनून ही बर्फी तयार झालेली आहे. आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पीस जसे करायचे तसे तुम्ही करू शकता. मी या प्रकारे करून घेते. साईडचं थोडंसं आपण कट करून घेऊया की व्यवस्थित स्क्वेअरमध्ये ही बर्फी बनून तयार होणार आहे. हे आपण नंतर काढून घेऊया आणि मी असे पीस कट करून घेते. या प्रकारे खूप व्यवस्थित अशी कट होते ही बर्फी आणि खायला पण खूप छान असं चव लागते ही बर्फीची. आता मी साईड्स आहे ते पूर्ण काढून घेते. मी तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही किती मऊ अशी बर्फी बनून तयार झालेली. ते साईड आपण काढून घेतली. आता ही बर्फी आपण 1-1 करून हळूच काढून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित अशी बर्फी तयार होऊन होते. हे बघू शकता तुम्ही किती छान अशी ही बर्फी बनून तयार झालेली आहे. ह्या प्रकारे आपण ही बर्फी बनवून घेऊया आणि 1 प्लेटमध्ये आपण काढून घेऊया सर्व बर्फी. सर्व बर्फी आपण सर्व करून घेतली. खूप छान आणि टेस्टी ही बर्फी बनून तयार झालेली आहे आणि खूप छान असा रंगही आला आहे. आपण वरून ड्रायफ्रूट्स लावले ते पण खूप छान दिसत आहेत. मऊ अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. ह्यापूर्वी तुम्हाला रव्याची बर्फी दाखवली आहे, दुधीची बर्फी दाखवली आहे,
आता मी एक तुम्हाला पीस असं कट करून दाखवते, किती छान असं मऊ आणि बर्फी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या डेलीच्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर. तोवर मस्त राहा.